एरवीच्या दिवसात उन्हाची लागत असलेली कमी जास्त दाहकतेमुळे उन्हाळा ऋतूची चाहूल लागत आहे तर याच फेब्रुवारी महिन्यात फाल्गुन महिना सुरुवात होताच वनात भगव्या रंगाच्या पडसाची फुले होळीची चाहूल देत आहे राणावनात सकाळी टवटवीत दिसणारी पळसाची बहारदार फुले उन्हाच्या दहाकतेने सायंकाळी कोमेजत आहे मात्र सध्या हेच फुले सर्वांना आकर्षित करीत आहे पळसाच्या वृक्षाला केशरी रंगाची फुले बहारली की होळी जवळ आली असा समज अनेक वर्षांपासून होता आताही हीच फुले सर्व वनात भरल्याने होळी जवळ येत आहे असेही स्पष्ट झाले आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमधील निसर्गरम्य वनात भगव्या रंगाने नटलेल्या पडसाच्या फुलांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे होळीच्या धुलीवंदन दिवशी याच फुलापासून केशरी नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रथा ग्रामीण भागात अनेक वर्षापासून जोपासली जाते वर्षातून एकच वेळा फुलणारी पळसाची फुले आजच्या मानवाला खूप छान संदेश देऊन जातो तो म्हणजे थोड्या संकटाने मनुष्य हतबल होत आहे नंतर तो टोकाचा निर्णय घेतो त्यावेळी या पळसाच्या फुलाकडे पाहून आदर्श घ्यावा कठीण प्रसंगी परिस्थितीला तोंड कसे द्यावे हे फुलावरून आपण शिकावं